बातमी पत्रात आपले स्वागत। आजच्या सविस्तर घडामोडींचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी पाहूयात आजच्या ठळक बातम्या। दौलताबादजवळ मालगाडी घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत। शहरात गुढी पाडव्याला उत्साहात सुरुवात झाली आहे। नूतन मराठी वर्षानिमित्त दुपारी 4 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। गुढी पाडव्यापासून मराठी नूतन वर्षाला सुरुवात होते। या निमित्ताने आज घरोघरी सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्या। गुढी पाडव्यानिमित्त साहित्य खरेदी करून या सणाला सकाळी पूजा व आरती करून सुरुवात झाली। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून पाडव्याला महत्व आहे। आजच्या दिवशी घर खरेदी, दागिने खरेदी, कार खरेदी तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठी उलाढाल होते। 2 वर्षानंतर कोरोना निर्बंध उठल्यामुळे मुक्त वातावरणात गुढी पाडवा साजरा करण्यात येत आहे। सायंकाळी बाजारपेठेत मोठी उलाढाल अपेक्षित आहे। गुढी पाडवा मराठी समाजामध्ये आपण गुढी पाडव्याला गुढी पाडव्याची सुरुवात म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात अशी करतो। तर आम्ही आज इथे गुढी उभारून तो सण साजरा करतोय आणि मागच्या 2 वर्षापासून आपण कोरोनासोबत झुंज देतो आहे। तर आम्ही देवापुढे अशी प्रार्थना करतो आहे की या वर्षाची सुरुवात ही चांगली मंगलमय हो, हीच देवापुढे प्रार्थना आणि सगळ्यांना गुढी पाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। रमजान ईदच्या पवित्र महिन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे। आज सायंकाळी चंद्र दर्शन होणार असून मुस्लिम बांधवात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। सौदी अरेबिया येथे काल चंद्र दर्शन झाले। आज भारतात चंद्र दर्शन होणार असून रमजान ईदच्या पवित्र महिन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे। गेल्या 8-10 दिवसापासून मुस्लिम बांधवांकडून जोरदार तयारी सुरू होती। रमजानच्या या महिन्याची ते आतुरतेने वाट पाहतात। सायंकाळी चंद्र दर्शनानंतर रात्री जामा मस्जिद येथे नमाज पठण होईल आणि उद्या पहिला रोजा राहणार असून सायंकाळी इफ्तारचा कार्यक्रम सुरू होणार आहे। यंदा कडक उन्हाळा असल्याने रोजेदारांना प्रकृती जपावी लागणार आहे। महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाच्या वतीने गांधी भवन येथे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले। यावेळी शहर व जिल्हा अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी नेतृत्व केले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी शहागंज गांधी पुतळा येथे संध्याकाळी महागाई विरोधात पेट्रोल डिझेल गॅस भाववाढ विरुद्ध जागरण गोंधळ आंदोलन आयोजित करण्यात आला। मोहम्मद हिशाम उस्मानी, माजी जिल्हाध्यक्ष इब्राहिम पठाण, माजी शहराध्यक्ष सय्यद अक्रम, विलास औताडे, इकबाल सिंग गिल, ईसा कुरेशी, विजय गायकवाड, मोईन शेख हर्सुलकर, शेख अथर, नदीम सौदागर, मुझफ्फर खान, साजिद कुरेशी, इद्रीस नवाब, काँग्रेस महिला आघाडीच्या अंजली वडजे, कांता गणवीर, मंजू लोखंडे, अरुणा लांडगे, विजया भोसले, वैशाली ताईडे, विभावरी मोरे, परिमा खंडाळे यांच्यासह औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या जागरण गोंधळ आंदोलनात काँग्रेसच्या वतीने मोटरसायकल आणि गॅस सिलेंडरला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि महागाई विरोधात चुली पेटविण्यात आल्या व ग्रॅज्युएट झालेल्या व्यक्तींनी आपल्या नोकरीसाठी भीक मागो आंदोलन करण्यात आले। जो या भाजप सरकार आहे ये सिर्फ अडाणी अंबानी ऐसे लोगों की सरकार है जो गैस के और पेट्रोल के भाव बढ़ा रही, खाने पीने के भाव बढ़ा रही। तुम आज खाने पीने के दाल देखेंगे, आज खाने के तेल के भाव देखेंगे तो आसमान छूने जैसे। क्या गौर गरीब के वास्ते लोग को करी। कांग्रेस सरकार थी, मनमोहन सिंह जी इंडिया के प्राइम मिनिस्टर थे, जब भी यही स्थिति आई हुई थी देश के अंदर। लेकिन वो टाइम पे भी माननीय मनमोहन सिंह जी ने जो स्थिति बैलेंस रखे, जो महंगाई की कोई बाढ़ नहीं गई। लेकिन जो मोदी जी है जो भाजपा सरकार है, या बड़े लोगों की सरकार है, ये गौर गरीब जनताओं के लिए अपनी आवाज उठाने, ऐसी मोदी सरकार का धिक्कार है। दौलताबादजवळ मालगाड़ी घसरली त्यामुळे रेलवे वाहतूक विस्कळीत झाली आहे। ही घटना आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली। औरंगाबाद येथील दौलताबाद रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचा रॅक घसरण्याची घटना आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे। या घटनेमुळे नांदेड मुंबई रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झालेली आहे। रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी किमान दुपारी 12 ते 1 वाजेल असा प्राथमिक अंदाज आहे। दौलताबाद रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे मालगाडी रॅक घसरली। यात एका रुळाजवळून थेट दुसऱ्या रुळावर अशा अवस्थेत हे रॅक घसरले, त्यामुळे
रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद पडली. मालगाडी असल्याने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना नेमकी कशामुळे घडली हे मात्र अजून समोर आलेलं नाही. यामुळे परभणी ते मनमाड दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद रेल्वे स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, अशोक निकम यांच्यासह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा. शहरात आज झुलेलाल जयंतीची उत्साहात सुरुवात झाली. आज सर्वत्र सिंधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जयंती निमित्त भव्य शोभायात्रा करण्यात आली आहे. आज झुलेलाल जयंती निमित्त शहरातील सिंधी कॉलनी येथून झुलेलाल सेवा समिती तर्फे वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 12:30 ही वाहन रॅली सुरुवात झाली असून मुंढा नाका, क्रांती चौक, पैठण गेट, गुलमंडी या मार्गाने शहागंज येथील झुलेलाल मंदिर व परत सिंधी कॉलनी येथे संपन्न झाली. यावेळी किशनचंद तनवानी, चिरंजीवीलाल बजाज, राजू तनवानी, राजू परसवानी, भरत निहलानी, कल्याणदास माटरा, आनंद दयालानी, विनोद चोटलानी, पंकज बोधानी आदी उपस्थित होते. त्यांनी ADN शी बोलताना अधिक माहिती दिली. लाल जयंती म्हणून आम्ही साजरा करतो. गेल्या 4-5 दिवसापासून आमच्याकडे भरगच्च कार्यक्रम सिद्धी कॉलनीमध्ये चालू आहेत. 27 तारखेला मॅरेथॉन निघाली होती. त्याच्यात जवळपास 600 लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला होता आणि फार उत्साहामध्ये त्यांनी हा साजरा केला होता. आणि गेले 5 दिवस आम्ही धुनी साबदेला लाल साईंची हे आहे धुनी साब ते नवीन कार्यक्रम यावर्षी आपण सुरू केला आहे. तो 5 दिवस होता. आज सकाळी प्रभात फेरी निघाली झुलेलाल भगवानची आणि त्यानंतर आता वाहन रॅली निघणार आहे. थोड्याच वेळात तिथून निघेल ती आणि रात्री बहिराणसाहेब चागनमध्ये झुलेलाल मंदिर आहे तिथून निघेल आणि इथे त्याचा तो परवान होईल सिंधी कॉलनीमध्ये. आणि अशा प्रकारचा आमचा आज जो आहे दिवसभर हा भरगतचा कार्यक्रम इथे राहणार आहे. आज आमचं सकाळी प्रभात फेरी झाली. नंतर आता आमचं वाहन रॅली नंतर आमचं बहिराणा निघतो. शोभायात्रा निघते सिंधी कॉलनी चागनमधून सिंधी कॉलनी रात्रीनंतर आमचं कल्चर गंगापुरी येथील बांधकाम मिस्त्री आणि लेबर युनियनची बैठक घेण्यात आली. यावेळी वाढत्या महागाईमुळे दर वाढविण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. गंगापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मध्ये बांधकाम मिस्त्री आणि लेबर युनियनची मीटिंग झाली. बांधकाम युनियनचे अध्यक्ष शकील मिर्झा बेग यांनी ठेकेदारांशी चर्चा केली. ठेकेदारांना सांगण्यात आले महागाई वाढल्यामुळे आता 160 रुपये व 170 रुपये मध्ये बांधकाम होणार नाही. याच्यानंतरचे बांधकाम 250 रुपयांपेक्षा कमी होणार नाही. ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही ठेकेदारांना फाईन देणार आहे अशी ADN शी बोलताना बांधकाम अध्यक्ष शकील मिर्झा बेग यांनी सांगितले. यावेळी रफिक भाई, जब्बार मिस्त्री, शरीफ मिस्त्री, मुश्ताक सय्यद, सय्यद कबीर, कुमावत मिस्त्री व अनेक मिस्त्री संघटना उपस्थित होते. हे बातमीपत्र येथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN.